मी सृष्टी सुधीर जगताप स्वागत करते तुमचं आमच्या नव्या कोऱ्या व्लॉग मध्ये। आजचा आपला व्लॉग असणार आहे लातूर डी मार्टच्या टूरचा। खरं तर आज खूप दिवसांनी आमचं सगळ्यांचं बाहेर जायचा मूड आहे। आई बाबा शिक्षक असल्यामुळे आम्हाला जास्त बाहेर फिरता येत नाही, पण असताना सुट्टी आहे म्हणून ते आम्हाला बाहेर घेऊन चाललेत। आणि लॉकडाऊन उठलंय तर आम्ही आता डी मार्टला निघालो, तर डी मार्ट मध्ये खूप मज्जा करणार होत आणि तुमच्या सगळ्यांची पण एक छान टूर घडवून आणणार होत आम्ही डी मार्टची। तर आमचं घर आहे इथे छत्रपती चौकात आणि इथून डी मार्ट 15-20 किलोमीटरवर आहेत। तर आता आम्ही निघालो डी मार्ट मध्ये। तर आता आम्ही निघालो आमच्या घरातून आणि आता आम्ही चाललो गाडीमध्ये सगळे। तर आता आम्ही निघालो फ्रेंड्स, सगळा मास्क लावून सॅनिटायझर लावून सगळं करून निघालो। तर आता आम्ही गाडी चालणार आहोत। तर बघा ह्या पण मॅडम तयार आहेत मास्क लावून। चला शिवाजी चौकात लातूर मधल्या सगळ्यात बेस्ट पॉइंट मध्ये। हा आहे उड्डाण पूल आहे, हा इथे सिग्नल आहे आणि हा खूप मोठा चौक आहे लातूरचा। आणि इकडे हे सगळं जुनं बस स्टँड आहे। रोड सुरू होतो आता स्ट्रेट वे फॉर डी मार्ट। हे बघा आमच्या मॅडमचं काय सुरू आहे गाणं म्हणायला, किती छान का। मित्रांनो आता आलंय आपलं डी मार्ट, इथून दिसायला डी मार्ट। आणि किती छान रस्ता नाही, इथे सगळे गुलमोहराचे झाड आहेत। किती छान रस्ता आहे, हिरवळ आहे सगळी। आणि आता पावसाळ्यात तर झाड अजून छान भरून आलेत। हे बघा मित्रांनो आला आपलं लातूरचं डी मार्ट, किती मोठं डी मार्ट आहे। याची पार्किंग सुद्धा खूप मोठी आहे बरं का। आता आपण बघू तेच पार्किंग कशी आहे। चला आता वी विल एंटर इन साइड डी मार्ट। येस चलो 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 डी मार्ट के लिए। चला आज काही एवढी गर्दी नाहीये। ही आहे आपली पार्किंग डी मार्टची, किती मोठी पार्किंग आहे बघा। इथे रिक्षा पण थांबलेले असतात। जरा आता इकडे टू व्हीलर पार्किंग आहे, इकडे फोर व्हीलर आहे। आता आम्ही आलो पार्किंग करायला। चलो डी मार्ट समोर आणि आम्ही आता चाललो मध्ये। हे आहे डी मार्टचा समोरचा एरिया आणि इथून वर जाणार होता आता आम्ही। खूप मोठा मॉल आहे, खूप वेगवेगळे प्रोडक्ट आहेत तिथं। आणि हे आहे एंट्रन्स आहे, सगळ्यांसाठी म्हणजे रिझनेबल प्रोडक्ट पण आहे तिथं। तर चला आता इथं आमची चेकिंग होईल। चलो आता ही आमची आणायली ट्रॉली आणायली।
किचन आहे ते सध्या बंद केलंय. लॉकडाऊन मुळे तर फक्त एकच फक्त किराणाच तेवढा उघडा आहे, बाकी सगळे कपड्याचे सेक्शन सगळे बंद आहेत. इकडे सगळे क्लॉथ सेक्शन आहे पण तरी सगळं बंद आहे. आता चला आता आम्ही आमचा किराणा घेतलाय.